आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला इतका धक्का बसला ऐकून. बिचारी मामी. मामी, डॉक्टरांनी तुला सांगितलं असेल ना तुझ्याकडे किती दिवस राहिलेत ते. पण तू काळजी करू नकोस. अंजली, हे बघ, मामी नसली ना तरी आम्ही आहोत. तू कधीही माहेरी आलीस की नाही, आम्ही तुला कसलीही कमी भासू देणार नाही हा, आणि कधीच नाही. ए, काही आजारी बिजारी नाही आम्ही. आली मोठी माझ्या लेकीचं माहेर पण करणारी, चांगली ठणठणीत आहे मी, अजून 50 वर्षात जगणार आहे. आम्ही, मला माहितीये हे सगळं पचवणं खूप कठीण आहे, पण तुला कॅन्सर झाला ना, मग कसं काय जगणार तू एवढे दिवस. हे तुला कोणी सांगितलंय? अंजली, हे सगळं महत्वाचं नाहीये. आता तू एक काम कर, मला डॉक्टरांचा नंबर दे. मला लगेच नंबर दे, मी डॉक्टरांना सगळे डिटेल्स विचारते. म्हणजे मला मामीची काळजी घेता येईल ना. हा, प्लीज नंबर दे ना मला. काय झालं? देतेस ना नंबर? अंजली, मला काळजी वाटते ग मामीची, दे ना. काय झालं? तुम्ही दोघी अशा गप्प का झालाय? बोला ना. तुला काय मला मारायची घाई लागली आहे का? कोण आली ते बरं येस, ते कॅन्सर वगैरे असंच बोललो होतो. असंच म्हणजे? ए, तुला काय करायचंय? तू जा ना, तुझं काम कर, जा ना. अंजली, अगं मामीची काळजी घेणं हे पण कामच आहे माझं. काही काळजी घ्यायची गरज नाही, समर्थ आहे मी. हो, मग देवान सरांच्या घरच्यांना खोटं का सांगितलं तू? अजून किती खोटं वागणार आहात तुम्ही? मामी हे आजारपणाचं नाटक करून तू जहागीरदारांना लवकर लग्नासाठी तयार केलंय, आणि त्या बिचाऱ्यांना हे सगळं खरं वाटतंय. त्यांना काळजी वाटायला लागली आहे तुझी, आणि तुम्ही काय करताय? तर त्यांच्या भावनांशी खेळताय, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेताय तुम्ही. तू गप ग, बस ना, लेक्चर झाडू नकोस. आम्ही काही इतकं चुकीचं केलेलं नाहीये. देवांचं आणि माझं ऑलरेडी लग्न ठरलं होतं.